सोन्याच्या दरानं गाठली उच्चांकी पातळी, सोनं प्रतितोळा 78,300 रुपयांवर। शेअर बाजारात ट्रेडिंग करणं आता महागणार, व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय, आजपासून खिशाला लागणार कात्री। राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण, येत्या 24 तासात काही भागात पावसाची शक्यता। दमदार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा, मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली। मावळ तालुक्यातील शेलारवाडी गावावर धुक्याची चादर, धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणी। मुंबई शहरातील महालक्ष्मी यात्रा 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सुरू होणार, भक्तांच्या सोयीसाठी बेस्टकडून विशेष बस गाड्या। लोणावळ्यातील कार्लागडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह, एकविरा देवीच्या घटस्थापनेची तयारी जोरात, मंदिर गाभाऱ्याला चकाफी। दीक्षाभूमीवर खोदलेले खड्डे बुजवले, धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज। अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना दिलासा, यूएस दूतावासाकडून अतिरिक्त 2,50,000 व्हिसा अपॉइंटमेंट्सची घोषणा। आणि मेट्रोमध्ये जिवंत खेकडे घेऊन महिलेचा प्रवास, पण पिशवी फाटल्यानं प्रवाशांची उडाली धांदल, न्यूयॉर्कमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।